नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये। आपण मॅक्सवर नेहमीच वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला भेटत असतो। आज आपल्याला भेटायला खास डॉक्युमेंटरी मेकर आलेत आणि ते आपली डॉक्युमेंटरी घेऊन जगभर निघालेले आहेत। कशासाठी हे सगळं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। स्वागत आहे सोमनाथ तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये। थेट प्रश्नाकडेच येते, एकतर मुळात डॉक्युमेंटरी का आणि दुसरी चैत्यभूमीवर डॉक्युमेंटरी का? ओके, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल। तर मी फुल टाइम डॉक्युमेंटरी फिल्ममेकर नाही आहे, मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये PhD करतो आहे आणि PhD करत करत मी डॉक्युमेंटरी प्रॅक्टिस करतो आहे मागल्या 8 वर्षापासून। आणि दुसरा हा प्रश्न आहे की भारतातला जो सिनेमा वर्ल्ड आहे, म्हणजे सो कॉल्ड लिबरल प्रोग्रेसिव्ह सिनेमा वर्ल्ड जे आहे, इवन मराठीमधला आणि तुम्ही भारतातल्या कुठल्याही भाषेमध्ये जा, ते तुमच्या समाजातलं फक्त 5% लोकांच्या स्टोरी सांगतं। ओके, आणि ते जे तुम्हाला सिनेमामधून दाखवलं जाते ते इथले 95% लोक ते लाईफ जगत नाही आहेत। हे म्हणजे असं जे तुम्हाला बॉलिवूडच्या सिनेमामध्ये जे सगळे लोक दिसतात, हायटेड व्हाईट कलरचे श्रीमंत, असं कोणीच लाईफ जगत नाही आहे। आणि त्या स्टोरी मेनस्ट्रीममध्ये काय अगेन आणि अगेन सांगितल्या जातात। आणि मला असं वाटतं की मी मीडियासाठी शिकलो आहे, मी TISSमध्ये रिसर्च पण करतो, मला असं वाटलं की माझ्या ज्या स्टोरीज आहेत, मी ज्या समाजातून आलो आहे, मी ज्या विचारधारेला फॉलो करतो आहे, मी जे माझं जे आर्ट कल्चर आहे किंवा माझ्या समाजाचं जे कल्चर आहे ते मी सांगितलं पाहिजे सिनेमामधून। त्यामुळे मी डॉक्युमेंटरी बनवली आणि हिचं स्क्रीनिंग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिलं झालं होतं आणि आत्ता येणारे जो 6 डिसेंबर आहे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन, त्याच्या अराउंड कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये याचं स्क्रीनिंग होतं आहे। तर कारण हेच आहे की आमच्या स्टोरीज सांगितल्या जात नाहीत, त्यामुळं आम्हीच आमच्या स्टोरी सांगू आणि जगाला सांगू। सोमनाथ शब्द वापरला असा की आमच्या स्टोरीज म्हणून, तर या आमच्या आमच्या म्हणजे नक्की कुठल्या स्टोरीज? आमच्या म्हणजे आंबेडकरी समाजाची स्टोरी। शेवटी सिनेमा आर्ट जे असतं, आर्ट इज अ पॉलिटिक्स आणि प्रत्येक माणूस हो त्याचं त्याच्या स्टोरी सांगत असतं। म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की इथल्या ज्या फिल्म इंडस्ट्री आहे ही इथल्या फक्त 5% लोकांच्या स्टोरी सांगतं, कारण ते लाईफ जगतात, त्यांना ते प्रिव्हिलेज आहे, त्यांना त्या कास्ट सिस्टमने ते त्यांना प्रिव्हिलेज दिले म्हणून ते त्यांच्या त्यांच्या स्टोरी सांगतात। पण इथला जो लार्जर समाज आहे त्याचं जगणं, त्याचं आर्ट, त्याचे प्रॉब्लेम, ह्या स्टोरी कधीच मेनस्ट्रीममध्ये येत नाहीत, सिनेमॅटिक वर्ल्डमध्ये येत नाहीत। तर त्यामुळे आम्ही आमच्या स्टोरी स्वतःहून सांगतो आहे आणि जगाला सांगतो आणि जगभरामध्ये अशा फिल्मचा डिमांड आहे। म्हणजे आम्ही ज्या स्टोरी सांगतो आहे, कारण 2014 फँड्री स्क्रीन झाला होता कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, मला नाही वाटत की त्याच्या कमर्शियल फिल्म्समध्ये मोठं रेव्होल्युशन केलं होतं त्यांनी खरंच। येस, या डॉक्युमेंटरी थ्रू असं काही रेव्होल्युशन आपण करतोय असं वाटतंय का तुला? व्हॉट एक्झॅक्टली युअर फिलिंग राईट नाऊ? कारण बऱ्याच ठिकाणी आता स्क्रीनिंग बऱ्यापैकी झालेलं आहे, इन्व्हिटेशन्सही येत आहेत, जगभरात फिरायला मिळत आहे, अशा वेळेला अर्थात या स्टोरीज सगळ्या जगासमोर मांडण्याची संधी जरी मिळालेली असली तरी आपण अशा पद्धतीचं काही रेव्होल्युशन हे डॉक्युमेंटरी थ्रू करू शकतो असं तुला वाटतं? आय डोंट फील की सिनेमा हे रेव्होल्युशन करायसाठी असतं। सिनेमा फक्त डिस्कोर्स क्रिएट करू शकतं, सिनेमा असेल, मीडिया असेल, तो एक डिस्कोर्सचा भाग आहे। आणि म्हणजे काय म्हणतात, रिव्होल्युशन हा खूप मोठा शब्द आहे तो मी वापरणार नाही, पण सिनेमामुळं एक डिस्कोर्स तयार होतो। आणि आत्ता जगभरामध्ये आंबेडकरांबद्दल खूप सारे डिस्कशन सुरू आहे। अमेरिकन एक फिल्ममेकर आहे ॲव्हा नावाची, तिची फिल्म एप्रिल ऑलरेडी स्क्रीन झाली आहे, एप्रिलमध्ये ती फिल्म आय थिंक रिलीज होणार आहे। आणि फर्स्ट टाईम त्या फिल्ममध्ये आंबेडकर नावाचं कॅरेक्टर आहे। सो जगभरामध्ये दोन गोष्टी आत्ता होत आहेत, एक कास्टवरती जगभरामध्ये डिस्कशन सुरू आहे, जे बाबासाहेबांनी 1936 म्हटलं होतं की आत्ता कास्टला ॲड्रेस करा नाहीतर हा एक दिवस जगाचा प्रॉब्लेम होईल। ऑलरेडी जग अमेरिकेतल्या खूप साऱ्या युनिव्हर्सिटींनी कास्टला ॲड केलं आहे डिस्क्रिमिनेशनच्या पॉलिसीमध्ये। सो अशा सिच्युएशनमध्ये आंबेडकरांवरची फिल्म जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाते, त्याने एक डिस्कोर्स क्रिएट होईल। आणि तुम्ही जसं म्हटलं की बाबासाहेबांवरती फिल्म बनलेल्या नाही आहेत, आंबेडकर हा इथला जो सिनेमॅटिक वर्ल्ड आहे त्याने इग्नोर केलेला विषय आहे। आंबेडकरच नाही, आंबेडकरांचा समाजच्या पण स्टोरीज आहेत। मला सांगा ना, मराठीमध्ये जर दरवर्षी एक समजू आपण म्हणूया की 200 फिल्म रिलीज होतात, हिंदीमध्ये 500 होतात, मला फक्त एक डाटा सांगा की त्याच्यामध्ये SC ST OBCच्या स्टोरीज किती आहेत, जे ह्या समाजाचा 85% भाग आहेत। म्हणजे बिहारचा आता कास्ट सेन्सक आला, पॉप्युलेशनचा डाटा आणि तोच कास्ट सेन्सक पूर्ण इंडियाचा सेन्सक आहे, त्यांच्या स्टोरीज किती आहे सांगा।
सो त्यामुळे सिनेमा फक्त डिस्कोर्स क्रिएट करू शकतो आणि डिस्कोर्स पण गरजेचा असतो सोशल रिव्हॉल्युशनसाठी. पण आपण सिनेमाही किंवा स्टोरीजही ज्या वेळेला डॉक्युमेंटरी किंवा कास्टशी रिलेट करतोय आपण ह्या वेळेला, असं वाटत नाही का हे अननेसेसरी आहे? नो, कारण कास्ट हा तुमचा रियालिटी आहे तुमच्या सोसायटीचा. भारतीय समाज हा क्लास बेस्ड नाही आहे. म्हणजे भारतातले मार्क्सिस्ट लोक कदाचित आत्ता ते ॲक्सेप्ट करत असतील की कास्टचा इशू खूप महत्त्वाचा आहे. तुमचं अख्खं डिवायडेशन जे झालं आहे, तुमचं अख्खं मॅरेज सिस्टम असेल, तुमचं तुम्हाला मिळालेलं प्रिव्हिलेज असेल, तुमचं तुम्ही तुमची कुठल्या आयडियोलॉजीला फॉलो करणार, तुम्ही काही फूड खाणार, तुमचे इंटरेस्ट, हे अख्खं कास्ट ठरवतंय. अशा वेळी आपण कास्टला अननेसेसरी समजू नये. मला असं वाटतं की काय म्हणून हा खूप लिबरल आयडिया आहे की कास्ट खूप महत्त्वाचा गोष्ट नाही. कास्ट खूप महत्त्वाची टॉपिक आहे आणि त्याला ॲड्रेस करणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं ते दलितांसाठी खूप महत्त्वाचं आहे, पण ते सवर्णांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ते त्यांना पण इफेक्ट करते, त्यांना पण एक चांगला माणूस म्हणून घडण्यामध्ये कास्ट एक प्रॉब्लेमॅटिक आहे. आपण म्हणतोय कास्ट तशी महत्वाची आहे कारण ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे तेही बरोबर आहे अगदी, की काही ठराविक ग्रुप्सचेच प्रॉब्लेम्स ॲड्रेस होतात आणि का मेजॉरिटी लोकांचे होत नाहीत. असं जरी आपण पाहिलेलं असलं तरी डॉक्युमेंटरी असेल किंवा बॉलिवूड असेल, आपण कमर्शियल सिनेमा आपण ज्याला म्हणू शकू, तिथे या स्टोरीज स्टँड करतील असं तुला वाटतं? यस, 100% ह्या स्टोरीज. कारण तुम्ही जगभरामधले जे सिनेमाचं स्ट्रक्चर बघा, तिथल्या स्टोरीज बघा. तुम्ही जर इराणियन सिनेमा घेतला, तुम्ही आफ्रिकन सिनेमा घेतला, इवन अमेरिकन सिनेमा घेतला, त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे आणि तिथल्या तिथल्या समूहांच्या स्टोरीज. म्हणजे इवन हा लव्ह स्टोरी हा फॉर्म फक्त इंडियामध्येच आहे. हा, आणि गाणी हा जगभरामध्ये नसतात. म्हणजे सिनेमामध्ये गाणं असणं हा फक्त इंडियन स्पेशल फॉर्म आहे. आणि मला कधी कधी वाटतं की इंडियन सिनेमानं समाजातल्या काय म्हणू त्याला रियालिटी न सांगून काय म्हणू समाजाचं खूप नुकसान पण केलं आहे. म्हणजे एक सिनेमा एक काय म्हणू सोशलायझेशनचा प्रोसेस असतो, तुम्हाला सत्यापासूनच लांब ठेवायचं. हा, म्हणजे स्वप्न दाखवायला पाहिजे, पण स्वप्नांबरोबर जे तुमच्या समाजाचं सत्य आहे ते पण सांगायला पाहिजे. अगदीच, ही चैत्यभूमी डॉक्युमेंटरी शूट करताना ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगताय त्या पद्धतीनं काही स्पेशल अनुभव आले का? किंवा ही फिल्म शूट करण्याआधी, ही डॉक्युमेंटरी शूट करण्याआधी डोक्यात असा काहीतरी विचार होता का की आपल्याला हे रिबेल फॉर्मॅटमध्ये करायचंय, किंवा काही स्टोरीज आल्या ज्यामुळे तुम्ही या डॉक्युमेंटरी तयार करण्याचा प्लॅन केला? बिकॉज यू आर अ रिसर्चर, फुल टाइम रिसर्चर. तर असं असताना रिसर्च म्हणजे थोडासा अरसिक टॉपिक असतो असं म्हटलं तरी, डेटा अँड ऑल दोज थिंग्स, आणि इकडे डॉक्युमेंटरी असेल, फिल्म असेल, हे थोडंसं आर्ट फॉर्मॅट असतं. त्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला किंवा तुमची थॉट प्रोसेस थोडी वेगळी लागते. अशा वेळेला असं काही झालं का की नाही हे झालं म्हणून मला हिट झालं असं काही नाही? दो एक गोष्ट आहे की भारतामध्ये डॉक्युमेंटरी जे फील्ड आहे त्याच्या ते पण शेवटी हे पैशाचा हे आहे. इकडे खूप पैसे लागतात, त्यामुळे कदाचित आपल्याकडे दलित लिटरेचर आलं, दलित थिएटर आलं, पेंटिंगमध्ये पण दलित इश्यूज आले पण सिनेमामध्ये नाही आले. आणि दुसरं हे आहे की जेव्हा जेव्हा काय म्हणू त्याला सो कॉल्ड डॉमिनंट कास्टचे लोक दलितांवरती फिल्म्स करतात किंवा आंबेडकरी विषयांवरती फिल्म करायचा कोशिश करतात, त्यांचा मेन फोकस असतो ॲट्रॉसिटीजवरती, व्हायलन्सवरती आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवरती. तुम्ही जर जस्ट यूट्यूबवरती गेला आणि दलित स्टोरीज टाकले तर अख्खा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग येईल. तर मला ह्या फिल्मच्या थ्रू हे पण सांगायचं आहे की दलितांचं लाईफ हे फक्त मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग नाही आहे, त्यांच्या लाईफमध्ये पण खूप साऱ्या असर्शनच्या गोष्टी सुरू आहेत. त्यांचं एक कल्चर आहे आणि बाबासाहेब कसे ग्लोबल होत आहेत एका लीडरसाठी, त्याच्या डेथनंतर इतके सारे लोक बिना इन्व्हिटेशनचे येतात. असं भारतातल्या कुठल्याच लीडरसाठी लोक येत नाहीत, इवन गांधींसाठी पण येत नाहीत. अगदीच, थोडक्यात असं आहे की आंबेडकर सगळ्या जगदूर पोहोचवायचे म्हणून ही मोहीम आहे का? एक्झॅक्टली चैत्यभूमीचं प्रयोजन काय आहे? की फिल्म दोन गोष्टींना ऍड्रेस करते. एक तर 6 डिसेंबरला दादरमध्ये काय होतं, कसं आंबेडकरी डिस्कोर्स पुढे जातो आहे वेगवेगळ्या फॉर्ममधून, आणि दुसरं भारतामध्ये पब्लिक स्पेसचं पॉलिटिक्स काय आहे. पब्लिक स्पेस म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या लँड असतात त्याला पब्लिक, आणि त्या सगळ्यांच्या असतात, मग त्याचं भारतामधलं पॉलिटिक्स काय आहे. हां, पार्क इज अ इम्पॉर्टंट पार्ट. पार्क असं वाटतं लोकांना की आमचं पर्सनल प्रॉपर्टी आहे, पण ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे आणि ती त्याच्यावरती सगळ्यांचा राईट आहे. तर ह्याचं इवन पार्क आणि स्टॅच्यूज पण,
म्हणजे गव्हर्नमेंटचं जे फंड मनी असतात, म्हणजे ज्या वेळेला यूपीच्या सी एम होत्या मायावती, त्यांनी खूप सारे पार्क उभा केले बहुजन आयकॉनना घेऊन, त्यावेळेला खूप हेट्रेट क्रिएट केला गेला. पण ॲट अ टाईम ज्या वेळेला पटेलांचा स्टॅच्यू बांधला जातो, तेव्हा लोकांना प्रॉब्लेम नाही वाटत, तिथे पैसे खर्च होतात असं नाही वाटत. सो दॅट्स द होल फिल्म ह्या सगळ्यांना डील करते की कसं पब्लिक स्पेसचं पॉलिटिक्स आहे भारतामध्ये. डॉक्युमेंटरीबद्दल फारच मला असं वाटतं की एक प्रकारची एक्साइटमेंट क्रिएट झालेली आहे. एक तर मुळात चैत्यभूमीविषयी खूप सारं बोललं जातं आधीही आणि नंतरही. आपण सगळं ते पब्लिक स्पेसमध्ये बघू पण शकतो त्याच्या ह्याच्याबद्दल काय काय बोललं जातं. पण सोमनाथ, शेवटचा एक प्रश्न म्हणजे की आत्ता पोटापाण्याचा प्रश्न सोडून हा डॉक्युमेंटरीमध्ये आपण पैसा खर्च करावा. आय एम शुअर अबाउट इट की इथे कुठे पैसा येणं किंवा याच्यात मार्केटिंग हवाला विषय जो आहे, इथेही पैसा अशा स्थितीमध्ये या याच्यासाठी पैसा कसा उभा केला आणि तो करत असताना म्हणजे ही डॉक्युमेंटरी शूट करत असताना या पद्धतीचे नक्की काय काय तुझे अनुभव आहे? ऍक्च्युली हा प्रोजेक्ट तसा खूप काय म्हणतो स्मॉल बजेट प्रोजेक्ट आहे. आणि हा ऍक्च्युली हा प्रोजेक्ट ना फुल्ली कम्युनिटीचं नॉलेज पण आहे. म्हणजे ह्या फिल्ममध्ये जे लोक आहेत ते विदिन कम्युनिटीतले आहेत, कोणी आउटसाइडर नाही मोस्टली. आणि कम्युनिटीतूनच काही जे इंडिव्हिज्युअल लोक आहेत त्यांनी फंडिंग केलं होतं. आणि पारंजित म्हणून जो फिल्ममेकर आहे, तमिळ फिल्ममेकर, त्याचं जे नीलम प्रोडक्शन आहे त्यांच्याबरोबर ह्याचं कोलॅबरेशन आहे आणि तो प्रेझेंटर आहे. पण हे सगळं शूट करत असताना ही डॉक्युमेंटरी म्हणजे विचार येणं, शूट करणं आणि आता रिलीज याच्या पर्यंतचे तुझे अनुभव नक्की कसे होते? हाऊ यू फील? डू यू फील की आपण थोडंफार बदललेलो आहोत, बघायचा दृष्टिकोन बदललाय, और आपण जे विचार करत होतो ते आपण अचीव्ह केले? प्रत्येक डॉक्युमेंटरी तुम्हाला शिकवत असते. कारण डॉक्युमेंटरी हा लॉंग पिरियड, मी 4 वर्ष झाले या प्रोजेक्टवर काम करतोय, तर इट्स काइंड ऑफ लर्निंग प्रोसेस ओनली. म्हणजे तुम्हाला शिकवत असते, तुम्ही स्क्रीनिंगच्या दरम्यान खूप साऱ्या लोकांना भेटत असतं. जसं मी आता लंडनला होतं तर मी नॉन इंडियनना पण खूप जणांना भेटलो. नंतर मी गार्डियनला गेलो होतो, गार्डियननं रिपोर्ट लिहिला ह्याच्यावरती. सो नॉन इंडियन माणसांना पण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल क्युरियॉसिटी आहे, ज्या गोष्टी कधी त्यांनी सिनेमामध्ये बघितल्या नाहीत. त्यांना असं वाटतं की जे सिनेमामध्ये दिसते तेच तोच भारत आहे. मी त्यांना सांगतोय की तो भारत नाही आहे, आमचा भारत वेगळा आहे. पण ते म्हणजे ट्रस्ट करतात का? ऑब्व्हियसली, कारण दे आर व्हेरी सेन्सिबल. हा, कारण डॉक्युमेंटरी तुम्हाला डाटा देत असते ना. यस. सो म्हणजे एकंदरीत साधारणतः चौकट मोडण्याचं काम जे आहे ते सोमनाथ वाघमारेंची चैत्यभूमी ही डॉक्युमेंटरी करते असं म्हणायला हरकत नाही. यस, कारण आंबेडकरी चळवळीचा परंपरा चौकट मोडून स्वतःचं एक इक्वॅलिटी बेस्ड कल्चर निर्माण करणं ते आहे, आणि चैत्यभूमी त्याचा एक स्मॉल पार्ट आहे. आमच्या प्रेक्षकांना जर ही डॉक्युमेंटरी बघायची असेल तर ती कशी बघायला मिळेल किंवा ती कुठे कुठे उपलब्ध असू शकेल, याचे काही प्लॅन्स आहेत? तो थोडा डिफिकल्ट आन्सर आहे. सध्या लंडनमध्ये स्क्रीनिंग झालंय, कालच आम्ही मुंबईमध्ये प्रायव्हेट स्क्रीनिंग केलं आणि यूएसला ह्याचे काही स्क्रीनिंग आहेत. परत आल्यानंतर आम्ही परत मुंबईमध्ये एक पब्लिक स्क्रीनिंग करणार आहे की ज्याला एनीबडी कम. आणि डॉक्युमेंटरीचं तर असं काही स्ट्रक्चर नाही आहे इंडियामध्ये. आणि 6 महिने किमान आम्ही स्क्रीनिंग करणार आहे, म्हणजे फेस्टिवल्समध्ये आणि जिकडे कुठं इन्व्हिटेशन येतील तिकडे. आणि नंतर OTTशी जर डील झाला तर आम्ही OTTवरती रिलीज करू 6 महिन्यानंतर. खरं तर आयुष्यात प्रयोग करणं हे अतिशय आवश्यक असतं, कारण प्रयोग तुम्हाला बरंच काही काही शिकवत राहतात. मला वाटतं सोमनाथचा हा प्रयोग जो आहे तो प्रेक्षकांनी आवर्जून बघायला हवा, याबद्दल वाचायलाही हवं, आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे याला एनकरेजमेंटचीही गरज आहे. तर सोमनाथशीही तुम्ही कनेक्ट होऊ शकता नक्कीच, कारण अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग डॉक्युमेंटरी असतील किंवा मुळातच विचार पोहोचवणं हे जितकं आवश्यक आहे. माझ्या समाजाचे विचार मी माझ्या पद्धतीनं पोहोचवतोय हा विचार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि सोमनाथ सारखे असंख्य तरुण खरं तर उभे राहिले पाहिजे तेव्हा कुठेतरी विविधतेतली जी काही एकता आहे किंवा मुळातच विविधता आपल्या सगळ्यांच्या समोर येऊ शकते. जे चित्र दिसतं ते अगदीच तसं आहे असं नसतं. त्यामुळे सोमनाथ, तुझ्या या डॉक्युमेंटरीला मॅक्स महाराष्ट्रकडनं लाख लाख शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्स.